बिंदास। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण माडे, टीम एम एच बिंदासच्या आजच्या बिंदास राजकारण या विषयामध्ये विधानसभेच्या फडात आणि वैजापूर शहरातील शिवसेनेच्या गडात आज आपण चर्चा करणार आहोत। वैजापूर विधानसभेच्या आधुनिक बदलांबद्दल आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षाबद्दल, जनतेच्या महत्वाकांक्षांबद्दल, सोबतच तालुक्याच्या विकास कामांच्या दशा आणि दिशाबद्दल। आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे आर्यम वाणी यांचे 40 वर्षापासूनचे समर्थक असलेले, आपल्यासोबत ज्यांचं आबा या नावानं परिचय तालुकाभरातच नव्हे तर जिल्हाभरामध्ये यांचा परिचय आहे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ते राहिलेले आहेत, त्यासोबतच जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत, मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती देखील राहिलेले आहेत आणि यासोबतच जिल्हा मध्यवर्तीचे ते संचालक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे। आधी त्यांचं नाव आहेत ॲडव्होकेट आसाराम रुटे, नाव सगळ्यांनी ऐकलं आहेत, आबांशी सगळे परिचित आहेत। आणि आणखी एक युवा पिढीचे एक व्यक्तिमत्व, एक तरुण नेतृत्व आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे युवा सेनेचे विठ्ठल डमाळे। आज यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत विधानसभेच्या फडात या कार्यक्रमामध्ये। सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आर्यम वाणी या वैजापूर तालुक्याच्या या शिवसेनेच्या गडात तीन टर्ममध्ये आमदार म्हणून ज्यांनी पद भूषवलं आहे त्यांच्याविषयी आगामी भूमिका शिवसेनेची काय असेल त्याबद्दल जाणून घेण्यासाठी। आबा, खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये। विठ्ठलजी, तुमचं पण खूप खूप स्वागत। सर्वात पहिला प्रश्न आबा तुमच्यासाठी, 1980 पासून जसं तुम्ही आर्यम वाणी यांच्यासोबत काम करत आहात, एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं तालुक्याच्या राजकारणामध्ये, हे सगळं करत असताना तालुक्यामधील माजी खासदार म्हणून राहिलेलं नेतृत्व देखील तुमच्या सान्निध्यात मिळालंय, रामकृष्ण बाबा पाटील। तुम्ही जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केलंय, त्यावेळेला जिल्हा बँकेचं पदभार त्यांच्याकडे देखील होता। एक मुरब्बी राजकारणीमध्ये जर बघितलं तर वैजापूरच्या या मुरब्ब्यामध्ये आणखी एक मुरब्बी म्हणून तुमचा समावेश होतो। बहुतांश तळागाळातील जी सखोल माहिती आहे शिवसेनेबद्दलची, आर्यम वाणी साहेबांबद्दलची, ती तुमच्याकडे चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते। सर्वप्रथम महत्त्वाचा प्रश्न हा आहे आबा की 2014ची विधानसभा जी रणधुमाळी झाली, या रणधुमाळीमध्ये शिवसेनेला जवळच्या अगदी छोट्याशा फरकाने पराभव पत्करावा लागला, स्वीकारावा लागला, तर सर्वप्रथम त्यामागचं पाठीमागचं काय कारण होतं? पक्षांतर्गत झालेली बंडखोरी की जनतेनं दिलेलं कुठंतरी एक कौल शिवसेनेला त्यावेळेला स्वीकारावं लागलं? त्यावेळेस 2014 मध्ये आर्यम वाणी साहेबांचा जो पराभव अल्पशा मताने झाला त्याचं कारण असं होतं की शिवसेनेमध्ये जे आम्ही संघटनात्मक दृष्ट्या जो काम करायला पाहिजे होतं त्यामध्ये आम्ही थोडं कमी पडलो आणि विरोधी जो आमदार पदासाठी उमेदवार होता त्याने जो जो 2085 योजनेमध्ये साहेबांना विरोध केलेला होता आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी पारा मी स्वतः जाळून घेईल जर मला लोकांनी निवडून दिलं नाही तर, अशा प्रकारचं एक भावनिक आव्हानसुद्धा त्यावेळेस त्यांनी केलेलं होतं। त्याचा थोडाफार परिणाम म्हणा तर अल्पशा मताने आमचा पराभव झालेला आहे। या ठिकाणी एक अजून एक महत्त्वाचा विषय आहे आबा, 2014च्या नंतर आर्यम वाणी जे आहेत यांनी त्यापूर्वी म्हणजे जवळपास मला वाटतं शेतकरी कुठली संघटना होती त्या संघटनेच्या अंतर्गत ते पहिल्यांदा आमदारकीकडे वळले होते, आमदार झाले होते, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्यांना त्या राजकारणाकडे खेचत गेल्यात आणि जनतेमध्ये एक भाग्यविधाते नावाची एक पदवी त्यांना उपाधी जनतेने दिली, तर आताची जी परिस्थिती आहे साहेबांनी कुठेतरी माघार घेतल्यासारखं पाहायला मिळतंय की साहेब म्हणताय मला लढायचं नाही, तुमच्यासारखे प्रबळ कार्यकर्ते म्हणतायत की साहेबांनी विधानसभा लढवावी, नेमकं काय गणित आहे? गणित तसं म्हणजे सामान्य कुटुंबातून साहेब राजकारणात आलेले आहे आणि साहेबांनी 1985ला ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आणि सतत 10 वर्ष त्यांनी नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं, त्यावेळेस साहेब हे काँग्रेस पक्षात काम करत होते, आम्ही त्याबरोबर त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्येच होतो, आमचे सहकारी कैलास पाटील म्हणून होते, साहेब मी आणि कैलास पाटील तिघांनी मिळून या ठिकाणी असलेले जे प्रस्थापित राजकारणातील मंडळी होती त्यांना राजकारणाचे विकासाची जाण नसल्यामुळे आम्ही त्यांना सातत्याने विरोध करीत होतो, परंतु साहेबांनी 1985 ते 2000 पर्यंत नगरपालिकेत काम केल्यानंतर साहेबांची काम करण्याची कुशलता, साहेबांनी नगरपालिकेला प्राप्त करून दिलेलं वैभव यामुळे आमच्या सगळ्यांच्या साहेबांच्या नेतृत्वाकडे नजरा लागल्या आणि त्यातच कैलास पाटलांनी
आमच्या वैचारिक विरोधाला म्हणजे वैचारिक जी भूमिका होती त्याला विरोध करून रामकृष्ण बाबाशी तडजोड केली आणि त्यामुळे आम्ही आमच्या विचाराची लढाई पुढे चालू ठेवण्यासाठी साहेबाला या तालुक्यामध्ये आमच्या विचाराच्या लोकांनी नेता म्हणून पुढे केलं आणि साहेबाला 1995 विधानसभेची निवडणूक आम्ही फार थोड्या मताने अपक्ष लढूनसुद्धा हरलो, परंतु 1999 साहेबाला प्रचंड अशा मताने लोकांनी मताधिक्य दिला आणि या तालुक्याचा आमदार केलं आणि त्यानंतर सतत 3 साहेब या ठिकाणी वैजापूर विधानसभेमध्ये निवडून गेले आणि दुर्दैवाने त्यावेळेस शासन दुसऱ्या पक्षाचं असल्यामुळे साहेबांना सत्तेत वाव न मिळाल्यामुळे तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष देऊनही काही ठिकाणी त्यांना काम करता आलं नाही, परंतु वैजापूर गंगापूर तालुक्याच्या दुष्काळी भागाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न जो कधीच सुटू शकला नसता तो साहेबांच्या तीव्र आंदोलनामुळे सातत्याने 39 जेल भरो आंदोलन या तालुक्यात केल्यामुळे राज्यपालांना त्याची दखल घ्यावी लागली आणि साहेबाच्या प्रयत्नामुळे न मिळणारं नांदूर मधमेश्वरचं हक्काचं पाणी या 2 तालुक्याला मिळालं. साहेबांना त्या बाबतीत समाधानही झालं, परंतु दुर्दैवाने मागच्या 14 थोड्या अल्पशा मताने मतदान आल्यामुळे मतदान कमी पडल्यामुळे साहेब विधानसभेपासून सत्तेत जाऊ शकले नाही आणि ती खंत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना होती आणि साहेबांनाही असं वाटलं की आता आपण सातत्याने गेल्या 40 या ठिकाणी काम करतो, आपल्याबरोबर अनेक सहकारी या ठिकाणी काम करतात, माझ्यासहित अनेक लोकांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, तेव्हा या लोकांना कुठेतरी संधी मिळावी अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची आता मला निवडणूक लढवायची नाही आणि अनेक वेळेस अनेक लोकांची त्यांनी विधानसभेसाठी यांनी तयारी करावी म्हणजे माझ्यासह अनेक लोकांना त्यांनी असं सांगितलं म्हणून, परंतु त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे. परंतु आज तालुक्यामध्ये पुन्हा माझ्या मताप्रमाणे देशात जे राजकारण झालं, लोकसभेमध्ये जी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार आलं, महाराष्ट्रात निश्चितपणे हेच सरकार येईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका राहिलेली नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारख्यांनी निवडणूक लढून निवडून जरी आलो तरी आम्हाला सत्तेमध्ये काही मंत्रिमंडळ स्थान मिळेल अशा प्रकारचे काही चिन्ह दिसत नाही. म्हणून ज्यांची ज्येष्ठता आहे, ज्यांना कामाचा अनुभव आहे आणि पक्षाचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशा आदरणीय साहेबांनी या निवडणुकीत पडावं असे माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांचं तालुक्यातलं मत आहे आणि म्हणून मी अशी मागणी करत आहे, पक्षाकडे केलेली आहे, लोकाकडे केलेली आहे आणि अनेक लोकांनी मी पत्रकार परिषदेत सांगितल्यामुळे 1000 लोकांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही जी भूमिका घेतली ती एकदम रास्त आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहे. कोणत्याही परिस्थितीत आदरणीय वाणीसाहेब यांनी निवडणूक लढावी असा जनतेचा आग्रह आहे. या ठिकाणी युवा सेनेच्या युवा मनामध्ये एक महत्त्वाचा विषय चालू आहे. आबा, ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या दिवशी पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषदेनंतर तुम्ही एक स्पष्ट केलं की आर्यम वाणी जर विधानसभा त्यांनी घ्यावी, फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही त्यांना दिली आहेत त्यांच्या नेतृत्वा कर्तृत्वाला अनुसरून, परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आणखी एक या ठिकाणी निर्माण झाला आहे की आर्यम वाणी जर विधानसभेची उमेदवारी जर घेणार नसेल तर आम्ही किमान 30 पुढारी ती हे घ्यायला तयार आहेत, उमेदवारी घ्यायला स्वीकारायला तयार आहेत. त्या प्रश्नाकडे वळणार आहोत तत्पूर्वी. एक विठ्ठलजी, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की युवा सेनेमध्ये आता एक सोशल वॉर चालू झाला आहे. आत्ताच्या मागच्या काही दिवसापासून एका सभेमध्ये वाणीसाहेबांनी प्राध्यापक रमेश बोरणारे यांचं नाव अनाऊन्स केलं होतं की मी विधानसभा लढणार नाहीत आणि प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी विधानसभा लढवावी अशी चर्चा आहे. तर आता एक सोशल वॉर चालू झाला आहे शिवसैनिकांमध्ये, जिथं निष्ठावान सैनिक म्हणून ज्या ठिकाणी बघितलं जातं की निष्ठावानतेचं प्रतीक जर बघितलं तर शिवसेना कार्यकर्त्याच्या बाबतीत, तर युवासेनामध्ये तो युवकांमध्ये एक सोशल वॉर पाहायला मिळाला की कुठेतरी बोरणारे सर पाहिजेत, कुठेतरी आर्यमवाणी पाहिजेत, मध्येच कोणीतरी उठतो रामारी बापू पाहिजे, दुसरा म्हणतो गलांडे पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या कोलटउड्या ज्या सुरू झाल्या आहेत शिवसेनेसाठी त्या घातके आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, जो सोशल वॉर युवकांचा सुरू झालेला आहे तो निश्चितच प्रत्येकाच्या भावना आहे ते व्यक्त करतायत, परंतु एकंदरीत तालुक्यातील जर गणित बघितलं आणि तालुक्याचा विचार जर बघितला युवकांच्या मनामधला तर निश्चित जास्तीत जास्त युवक हे वाणीसाहेबांच्या पाठीशी आहे आणि जास्तीत जास्त युवकांचं म्हणणं आहे की आमदार आर्यम वाणीसाहेबांनी निवडणूक लढली पाहिजे. ती गरजेची आहे कारण 2014 वाणीसाहेबाचा अल्पशा मतानं पराभव झाला, परंतु तो पराभव सर्व कार्यकर्त्यांच्या आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तरुणांच्या जिव्हारी लागलेला पराभव आहे आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि तालुक्यातील जे काही विकास कामं अधुरी राहिलेली आहे, नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचा प्रश्न असेल,
शिवना टाकळी कॅनॉलचा प्रश्न असेल, खारी खामगावचं प्रश्न असेल किंवा मन्याड साठवण तलावाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत की जे आमदाराकडून सुटणारे प्रश्न आहे. मग जर असे प्रश्न जर सोडवायचे असेल तर येणारा काळ हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा आहे. 2019 या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सरकार येण्याची चान्सेस आहे आणि तिथे सरकार येणार आहे. तर मग अशा सरकारमध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आमदार आर्यमोनी साहेब आहेत, ज्यांनी 15 वर्ष आमदारकी केली, विधानसभेचे तालिका अध्यक्ष राहिले, मराठवाड्याचे प्रतोद राहिले, विविध समित्यांचे ते अध्यक्ष राहिले आणि त्यांचा एक प्रशासनावरती गाढा अभ्यास आहे आणि प्रशासनावरती वचक आहे. जर इतके मोठले प्रश्न जर सोडायचे असेल तर ते मला तरी वाटतं का हे आमदाराकडून न सुटणारे प्रश्न आहे. मला या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय असा आहे विठ्ठलजी की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता 15 वर्षाची जी कारकीर्द आहे तर जवळपास आबांचं पण सानिध्य 40 वर्षापासूनचं आहे, तर वाणीसाहेबांसोबतचं शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळावी हे तुम्हा सर्वांचे प्रबळ इच्छा आहेत. मग पक्षांतर्गत जी समर्थक आहेत, बोरणारे सर असतील, इतर कोणी कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील शिवसेनेमधील, त्या समर्थकांनी एकजूट होऊन कुठला तरी एक उमेदवार का ठरवू नये तुमच्यामध्ये? याचा अर्थ असा दिसतोय की सेनेच्या जे रुरल लेवलचं जे राजकारण आहे, जे पॉलिटिक्स आहेत, जे पॉलिटिशियन्स आहेत, जे पुढारी आहेत, युवा जे काही मंडळी आहेत युवा वर्गातील, यांच्यामध्ये एकजूट नसल्याचं हे एक प्रतीक जाणवत आहे जो सोशल वारमधून दिसून येत आहेत. तर त्यासाठी शिवसेना का पुढाकार घेत नाही? ज्येष्ठ श्रेष्ठ सारखे एकत्र करण, त्यांचं एकत्रीकरण जर न केलं नाही तर निश्चितच शिवसेनेचा हा गड पुन्हा एकदा धोक्यात जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा, आमच्यामध्ये असं काही गटतट काही नाही. साहेबांनी जरी उमेदवार कोणाला घोषित केली असली तर त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही दुमत नाही. आणि ज्यावेळेस मी हा विषय समोर आणला वाणी साहेबांनी निवडणूक लढावी तर त्या संदर्भात आता अजिबात कोणामध्ये दुमत नाही. प्रत्यक्ष प्राध्यापक रमेश बोरणारे आणि माझंसुद्धा बोलणं झालेलं आहे आणि साहेब जर उमेदवार असतील तर बोरणारे यांचंही कोणत्या प्रकारचं त्याला विरोध नाही आहे आणि आम्ही दोघांनी आणि कार्यकर्त्यांनी ठरून 200 कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेऊन साहेबांना या ठिकाणी उभं राहण्यासाठी आग्रह करणार आहे. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची पक्षामध्ये दुफळी आहे किंवा गटबाजी आहे असलं काही कारण नाही. निश्चितच आबा तुमचं म्हणणं पडतं आहे. फक्त एक विषय असा होतो की ज्या वेळेला आपण लोकसभेचं गणित गृहित धरूया, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं चंद्रकांत खैरे यांच्यासाठी ज्या पद्धतीनं कार्यप्रणाली चालू राहिली आणि भाजप शिवसेना युती झाली, त्या युतीच्या कार्यकाळामध्ये का बहुतांश ठिकाणी भाजपाचे जे रुरल लेवलचे जे कार्यकर्ते होते त्यांनी कुठेतरी प्रमाणात हर्षवर्धनचा एक फॅक्टर चालवला, कदाचित तोच फॅक्टर आज चंद्रकांत खैरेंच्या पराजयाला कारणीभूत ठरला असंही म्हणता येईल. ती गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत होऊ नये हा एक, याच्यासाठी कुठेतरी हा सोशल वॉर जो होत आहे फेसबुकवरती असेल, यूट्यूबवरती असेल, ट्विटरवरती असेल, व्हॉट्सअपवरती असेल, तरुणांच्या समर्थकांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आता जसं बोललं की 200 लोकांची टीम एकत्र करून वाणीसाहेबांना उमेदवारी घेण्याचा आग्रह करणार आहात, तर हा सोशल वॉर जर थांबवला तर निश्चितच सोशल वॉरचे जे एकत्रित वॉरियर जे आहेत ते एकत्र करून तुम्ही त्यांनाही सोबत घेऊन त्या गोष्टी करायला पाहिजेत, म्हणजे जेणेकरून जनतेच्या मनात जो संभ्रम तयार होतोय तो कुठेतरी थांबेल. त्यासाठी काय कराल? मी आता जनतेच्या मनामध्ये वाणीसाहेबाच्या उमेदवारीबद्दल कोणत्याही प्रकारचं संभ्रम नाही. आता प्रत्येक कार्यकर्त्याचे काही हितचिंतक असतात. बरोबर. आता प्रत्येकाने माझे हितचिंतक असेल, कोणाचे हितचिंतक असेल त्यांना सांगितलं पाहिजे की अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीला आपण आळा घाला, पक्ष संघटनेत अशा प्रकारचे मतभेद निर्माण होतील, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं हे जे काही वार म्हणतात तुम्ही सोशल वार हे करू नका. पक्ष जो निर्णय घेईल, सृष्टी जे निर्णय घेईल त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उद्या बोरणारे सरांना तिकीट दिलं तर आम्ही त्यांना एकमतान निवडून आणू. बरोबर. शिवसेनेचे खासियत दगड बी ठेवला तर तुम्ही त्यांना निवडून, परंतु बोरणारे सरांनी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, तेही तयार आहे त्यांच्या उमेदवारीला, त्याच्यामुळे बाकीचे विषयच येत नाही ना. तेव्हा या खालच्या कार्यकर्त्यांनी उगाच पक्षामध्ये असं काही तरी मनामध्ये एकमेकाच्या गैरसमज होतील अशा प्रकारच्या नेटवर अशा प्रकारच्या भानगडी करू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी सोशल वॉर जो आहे तो थांबवण्यासाठी आबांचं म्हणणं आहे की त्या सगळ्यांना त्या त्या हितचिंतकाच्या मतांधारे तुमच्यासारखे किती प्रबळ कार्यकर्ते आहेत जे साहेबांसाठी प्रत्येक कानाकोपऱ्यामधून काम करू शकतात, त्या कार्यकर्त्यांची आत्ताची अवस्था कशी आहे, साहेबांबद्दलचं मत काय आहे, शेवटी जाता जाता ते एक सांगा जे शिवसेनेच्या राजकारण पलटवण्यामागे त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. हे बघा, शिवसेनेमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत तालुक्यात त्यांच्यापैकी 99% लोक तुम्हाला असं म्हणतील की या तालुक्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार हे वाणीसाहेबच असले पाहिजे. आणि वाणीसाहेबाची खासियत अशी आहे की शिवसेने पक्षाच्या पलीकडे दुसऱ्या पक्षात दुसऱ्या समाजातले दुसऱ्या वर्गातले जवळजवळ 15 ते 20 हजार लोकं
ते उमेदवार कोणत्या पक्षाचे हे न पाहता ते आमदार असले पाहिजे अशा मताचे. तो एक हमखास 20-1000 गट्टा वाणी साहेबाच्या बाबतीमध्ये एक त्याला काय म्हणतील बोनस असं मतदान आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्याचं 99% त्यांच्याबरोबर आहे. शेवटी वाणी साहेबांनाच उमेदवारी देण्याकडे तुमचं प्राधान्य आहे. हो 100%. मित्रांनो, टीम बिंदासच्या बिंदास राजकारणामध्ये विधानसभेच्या फडात आणि शिवसेनेच्या एकेकाळी असलेल्या गडात वैजापूर शहरातील या विधानसभेच्या रणधुमाळीबद्दल रणांगणाबद्दल चर्चा केली. आपण शिवसेनेचे या ठिकाणचे ज्येष्ठ नेते आहेत आसाराम आबा रोटे यांच्याशी आपण चर्चा केली. युवासेनेचे विठ्ठल डमाळे यांच्याशी आपण चर्चा केली, जाणून घेतले आहेत आगामी विधानसभेच्या रणांगणामध्ये कुठला उमेदवार कशा पद्धतीची खेळी आणि जनतेला कुठल्या महत्वाच्या प्रश्नांना अनुसरून शिवसेना या विधानसभेच्या रणांगणात उतरणार आहे त्याबद्दल आपण चर्चा केली. मित्रांनो, वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. मी प्रवीण माडेद आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन एका व्यक्तिमत्वासोबत, नवीन बिंदास व्यक्तिमत्वासोबत, बिंदास राजकारण यामध्ये आणि एका नवीन विधानसभेच्या फडात आणि नवीन कुठल्या तरी पक्षाच्या गाडामध्ये. मी प्रवीण माडेद आपली रजा घेतो. पाहत राहा इमेज बिंदास न्यूज.